अरे बंद, किती वाजले होती सकाळी? सकाळी ब्रेकफास्ट आला, 7 वाजता ब्रेकफास्ट आलेला आहे. इथे ब्रेकफास्टमध्ये आहे इडली सांबर आणि उपमा. छान आहे का टेस्ट? आंबट नाही आहे ना? हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि ते बघा, प्रशांत बसलेले, जबकि त्यांना जास्त वेळ झोपायची सवय नाही घरच्यासारखंच. ते आजही 3:30-4 उठलेले. आणि मग कितीला आले हो फर्स्ट झाडायला? की पहिलं तुम्हाला स्पंजिंगला कोणी आलं होतं ना? 6 का? मला रात्री 12 सलाईन चालू होतं, त्याच्यानंतरही झोप लागायला बराच उशीर लागला मला. पण पहाटे 6 यांच्या स्पंजिंगला पर्सन आले. नंतर झाडणाऱ्या मावशी, झाडणाऱ्या पुसणाऱ्या यांचं इंजेक्शन, मेडिकेशन, इतका आवाज वगैरे सगळा. तर चला, प्रशांतजींचा नाश्ता वगैरे झाला, गोळ्या घेऊन झाल्या. पण नाकातून येणारं ब्लीडिंग काय थांबलेलं नाही, अजून रक्तस्राव होतोच आहे. पण आता जरा असं पातळ रक्त येत आहे, म्हणजे घट्ट रक्त नाही येत, असं पाणी पाण्यासारखं. आणि त्यांना आता गुचकी लागली, केव्हाची ते गुचकी देत आहे माझ्या केव्हाची मागे लागली, जा काहीतरी खाऊ नये काहीतरी खाऊ नये. त्यांना म्हटलं तुम्हाला गुचकी लागली, म्हणता माझी गुचकी 1 चालणार आहे. आता यांना असं गुचकी देत आहे, मी खायला चाललं जाऊ का बरं? ते बघा कशी गुचकी देत आहे. मी आंघोळ वगैरे काही केली नाही, मी जस्ट हे टॉप कॅरी केलं होतं. मी फ्रेशन अप झाले आणि टॉप चेंज केलं फक्त, कारण की आज डिस्चार्ज होणार आहे. मग म्हटलं घरी जाऊनच आंघोळ वगैरे करू. तर बघते आता यांची गुचकी थांबल्यानंतर जाते नाश्ता वगैरे करायला. रक्त असं येत आहे नाकात ना, इकडच्या पण बाजूने दिसतंय आणि तिकडच्या पण बाजूने दिसतंय. ते असे रक्ताचे कॉटन मी जवळजवळ डस्टबिन भर असं डस्टबिन भरलं अक्षरशः, इतकं रक्त वाहिलं नाकात. असं वर करा थोडं, बाबरे कधी बंद होईल हे रक्त प्रवाह. महाराष्ट्राचं राजकारण. एकऐवजी 2 चहा घेतले आणि युनिबिग बिस्किट बरोबर मी चहा बिस्किट खाते. प्रशांतजींचं दाल सूप घेतलं गेलं, ब्रेकफास्ट केलं गेलं. आणि आत्ता डॉक्टर आल्या होत्या काल सर्जरी झाल्यानंतर, रात्री पण त्या येऊन गेल्या आणि आत्ता पण आल्या. तर आत्ता त्यांनी प्रशांतजींना नाकामध्ये ड्रॉप टाकले आणि असं उशी न घेता थोडं 15 असं झोपायला लावलं, कारण की जे ब्लड आहे त्या बोलल्या ते घशामध्ये उतरेल. तुम्ही जर असे उठून बसले तर मग ते नाकातून बाहेर येईल सगळं, तर म्हणून. परंतु काल जो नाकामध्ये कॉटन घातलेला होता, कुठल्या साईडला होता, लेफ्टला ना, तर मला वाटलं असेल छोटासा कॉटन, तर इतका मोठा कॉटन, पूर्ण एवढा हा कॉटन, म्हणजे एक फिंगर साईजचा एवढा प्रशांतजींच्या नाकाच्या नागपुडीमध्ये होता. आता नाही दुखत आहे ना? काही नाही, आता बरं वाटेल. हळू करू नका, आपण विचारून घेऊ सगळं डॉक्टरांना डिटेल. आणि मला असंच वाटतं तुम्ही आता थोडे दिवस साईटवर, आता आठवडाभर तर जायचं नाहीच आहे, पण त्यानंतरही मास्क वापरा तुम्ही, नाही का? तसं नको करू, मला भीती वाटते कशामध्ये. नाही, पेशंटला जेवण म्हणजे त्यांचं म्हणणं ही जी खिचडी आहे ना, आता या खिचडीत जो थोडाफार राईस आहे, बाकी ही तर डाळ दिसते मला, भाजी आणि काहीतरी आंबट वरण असेल. नो पोळी नो राईस असं प्रशांतजींसाठी जेवण आलं आहे. त्यांना आवडत नाही, पण आता नाईला जे खावंच लागेल. छान आहे का? नाही म्हणताय, छान नाही म्हणताय. अन्नाला नाव नाही ठेव, ओके? खाऊन घ्या आता जसं आहे तसं. घास घ्यायला खाली वाकल्यानंतर ब्लड येत होतं, म्हणून मग म्हटलं ठीक आहे चला मीच तुम्हाला भरवते. आणि आज असं झालं, जेव्हा डॉक्टर येऊन गेल्या, डॉक्टर सांगून गेल्या की यांचा डिस्चार्ज करा, मग प्रशांतजींना हॉस्पिटलमध्ये रोखून ठेवणं म्हणजे खूप मुश्किल आहे. लास्ट 25 माझा एक्सपिरियन्स आहे. आणि ज्या व्यक्तीला दुखत असतं ती ऑलरेडी इरिटेट झालेली असते, नाही का? तर ते मला म्हणत होते तुझ्या जेवणाचं काय, तुझ्या जेवणाचं काय. तर मी बोलली आपला जेव्हा डिस्चार्ज होईल ना आपण जाता जाता जेवण करू, तुम्हालाही हे जेवण आवडलं नाही. तर मग डिस्चार्ज होतं नव्हतं, मध्ये खूप चिडचिड करायला लागली. आणि हॉस्पिटलमध्ये त्यांनी ॲज ऑलवेज थोडासा सीन क्रिएट केला की माझी मिसेस जेवलेली नाही, माझी मिसेस जेवलेली नाही. ॲक्च्युली असं कधी कुठं घडत नाही, परंतु एक पर्सन होते ते का कुणास ठाऊक, ते प्रशांतजींनी बोलले की सर तुम्ही एवढं चिडू नका, आम्ही मॅमसाठी जेवण मागवतो. आणि लिटरली त्या लोकांनी माझ्यासाठी बाहेरून जेवण मागवलं. आणि मी प्रशांतजींना म्हटलं की असं आपण घरी जाऊन काय करणार आहे, तुम्ही रिलॅक्स राहा ना, म्हटलं चिडू नका. आणि चक्क याच हॉस्पिटलच्या ड्रेसमध्ये ते खाली चालले गेले, जबकी अलाउड नसतं.
हो आय नो हे खूप चुकीचं आहे, परंतु हे आत्तापर्यंत त्यांनी लाईफमध्ये खूप वेळेस केल्या ह्या गोष्टी. त्यांच्या स्वतःची एंजिओप्लास्टी झाली तेव्हा, त्यांच्या वडिलांची एंजिओप्लास्टी झाली तेव्हा, माझ्या वडिलांची एंजिओप्लास्टी झाली तेव्हा, म्हणजे त्या लोकांना घेऊनही खाली चालले गेले की म्हणजे काही त्यांना पटलं नाही, खटकलं की चाललो आम्ही असं करता. आणि मी तर खूप वेळेस बघितलं आहे, कारण की नाशिकला राहत असताना बऱ्याचदा त्यांचा बीपी इतका हाय व्हायचा की त्यांना ॲडमिटच करावं लागायचं डायरेक्ट. आणि मग तेव्हा पण कशावरून तरी वाद घालणार, काहीतरी त्यांचा तो स्वभाव आहे थोडा डोकं लाव्या. म्हणजे त्यांना जर एखादी गोष्ट पटली नाही ना, मग ते किती सांगूनही ते गप्प राहत नाही, तर असेच याच याच्यामध्ये ते ब्लड येते नाकातून, तसेच खाली चालले गेले होते. मग मी त्यांना समजून सांगितलं आणि ते बोलले ना की आम्ही मागवतो मॅमसाठी जेवण, मग शांत झाले. मग बोलले ठीक आहे, तू जेवली तर मग मला काय प्रॉब्लेम नाही, मग मी काय सकाळपर्यंत काही म्हणणार नाही. म्हणे म्हटलं चला आता यांना थोडंसं आपण वाईप आहेत माझ्याकडे वेट वाईप्स, त्याच्याने म्हटलं यांचा चेहरा वगैरे क्लीन करू. ते करू शकत होते, ते बोलले माझं मी करतो, बाथरूममध्ये चेहरा धुतो, पण तेच की जास्त वाकल्यानंतर परत थोडंफार ब्लड येतच होतं. आणि कानामध्ये नाही, नाकामध्ये नुसता कॉटन नव्हता, ते काय म्हणतात त्याला, ते ड्रेसिंगला वगैरे वापरला जातो तो रोल असतो, तर ते पूर्ण असं त्याचा रोल करून घातलेला होता. आणि ते बाहेरून बघताना बिलकुल असं काही वाटत नव्हतं की नाकामध्ये एवढं मोठं काही घालून ठेवलेलं आहे एकाच बाजूला. आणि जसं की मी म्हटलं त्या मॅडम आम्हाला बोलल्याच की मी एवढं एक्सपेक्टेशनपेक्षा खूप जास्त ब्लिडिंग झालं, आणि ब्लिडिंग होऊन होऊन थोडंसं त्यांना वीकनेस आली होती, थोडंसं त्यांना गिडीनेस आला होता, त्यांना असं थोडं चक्करसारखेही वाटत होते. मग मी त्यांना म्हटलं ठीक आहे काही नाही, आपण असंच नुसतं फेस पुसून घेऊ, घरी गेल्यानंतर करू म्हटलं आंघोळ. आणि ते त्यांच्या बेडवर बसून बसून कंटाळले होते, आणि ते हॉस्पिटलचे बेड कसे असतात, त्या मॅट्रेस ज्या असतात ते प्लास्टिकच्या असतात नाही का, तर मेंटेन करायचं असतं त्यांना आता त्याच्यामुळे. आणि मग ते बसले उतरले की त्याचं बेडशीट सारखं निघून जायचं, त्यांना खूप अनकम्फर्टेबल होत होतं त्यांच्या बेडवर. मग ते इकडे माझ्यासाठी जो बेड ठेवलेला होता तिथं येऊन बसले जरा वेळ ते बघा. नाकाशी मात्र तो कॉटन रुमाल वगैरे धरूनच आहे, ते येतच मधून मधून. आणि डॉक्टर बोलल्या की ते आठवडाभर असं थोडं थोडं येत राहील, प्रमाण कमी कमी होत जाईल, पण तुम्ही धरून चला की आठवडाभर असं ड्रॉप ड्रॉप येत राहील मधून मधून. तर मी त्यांचं फेस क्लीन करून घेतलं, थोडस केस वगैरे बेडवर सारखं ते बेड बघा, माझ्या बेडवर माझं घरून जे ब्लँकेट मी जे बेडवर टाकून मला नाही आवडत कुठलेच क्लीन, मला नाही, पण मला माझं स्वतःच बोले जुनं पुराण फाटकं असेल, पण मला माझंच मला आवडतं, तर मी माझं स्वतःच जे पांघरण्यासाठी आणलं होतं ते अंतराने बघा यांचा जे की सारखं रक्त नाकातून रक्त अजूनही. आता दुपारचे 2 वाजलेले आहे, हॉस्पिटल वाले सांगताय एखाद्या तासामध्ये डिस्चार्ज करतील, त्याची प्रोसेस असते तिथे प्रोसेस करतील. बघू आता कधी आमचा डिस्चार्ज करता आणि कधी आम्ही घरी जातो. घरी गेल्यानंतर आम्ही आता आंघोळीवर इथे रूम वगैरे छान आहे सगळं, बाथरूम वगैरे, पण ते नको वाटतं हॉस्पिटलमध्ये. घरी जाऊनच आता आम्ही जे काही आहे आमचं बाथ वगैरे घेऊ असं. आणि मग सलाईन देण्यासाठी जी मेडल प्रशांत जींच्या हातात लावलेली होती ती रिमूव्ह करण्यासाठी हे डॉक्टर असेल, वॉर्ड बॉय असेल, जे पण काही असेल ते आले होते. आणि त्यांनी ती नीडल काढली की सरांना हे व्हावं कन्फर्म की हो आपला डिस्चार्ज होणार आहे, सर थोडे शांत व्हावे या हेतूने त्यांनी त्यांच्या हातामध्ये टाकलेली ती नीडल काढून घेतली. त्याला वेगळा काहीतरी एक वर्ड आहे तो, पण परंतु तो मला आता आठवत नाही आहे, तर ती काढून टाकली त्यांनी. इथे नाही कॅरी केले कानातले बर्ड्स. आणि 3 वाजत आले पण आमचा काही डिस्चार्ज अजून झालेला नाही आहे, डिस्चार्जची प्रोसेस बरीच लांब आहे. शांतींना या गोष्टीचं टेन्शन होतं की मी जेवण नाही केलं, पण मला का कुणच ठाऊक भूक नाही, माझ्याकडे खाण्याचे पुष्कळ पदार्थ मी कॅरी केले, जसे ड्रायफ्रूट, फरसान, बिस्किट देऊ का, हो देते. तर पण आता बघ शेवटी मनुके अंजीर नाही आहे, मनुके आणि काजू बादाम देऊ का, ठीक आहे यांना ड्रायफ्रूट देते. आता हे बाई अगं कमीत कमी 8 दिवसासाठी तरी येशी मग बाई. हे बापरे या लोकांनी व्हेज नॉन व्हेज पनीर चिकन खूप सगळं जेवण पाठवलंय. हा ना बाई आमचं रात्री 2 डब्बे राईस आहे, एकात पनीर आहे, एकात चिकन आहे, आणि दहीचा डब्बा भरलेला आहे. आणि हे जेवण हॉस्पिटलवाल्यांनी माझ्यासाठी मागवलंय, कारण की प्रशांतजी डिस्चार्जसाठी प्रेशर करत होते की माझ्या मिसेसने जेवण नाही केलं,
मला ऍक्च्युली भूक पण लागली नव्हती, तर मग हॉटेल हॉस्पिटल बऱ्यापैकी छान आहे हे, त्यांनी माझ्यासाठी नॉनव्हेज जेवण ऑर्डर केलं. आता जेही आलं आहे मला खावं लागेल. तर हे चिकन आहे की मटण आहे माहीत नाही, परंतु पोळी नाही हा, भरपूर 2 डबे राईस आहे आणि चिकन आहे. तर चला आता जेवते मी. हे बघा राईस, त्याच्यानंतर इथे पनीरची पण भाजी आहे, पनीर बटर मसाला दिसतोय. त्यानंतर कर्डचा डब्बा भरलेला आहे आणि 2 राईसचे डब्बे भरलेले. जबकी मला विचारलं तेव्हा मी व्हेज सांगितलं होतं, पण चला ठीक आहे. आता तुम्हाला कारण खाता खाता ठसका लागेल का येईल, मग मला परत उठवावं लागेल. आता संध्याकाळचे जवळजवळ 5:15 वाजले. ऍक्च्युली आम्हाला नव्हती कल्पना की ज्या प्रशांतजींचं ज्या डॉक्टर आहे, थोडं बघा, त्यांनी असं सांगून गेलं आहे बाहेर की त्यांचं जेव्हा नाकातून जे ब्लिडिंग होतंय ते थांबल्यानंतर मग त्यांना जाऊ द्या. पण जसंच प्रशांतजी उठून बसले की नाकातून ब्लड बाहेर येतं. आज होणार आहे, होप सो की आज डिस्चार्ज होईल. आता तर संध्याकाळचे 5:15 वाजले, बघू आता किती वाजता होतो काय ते. आणि डॉक्टरांनी सलाईन जे असतं ग्लुकोज वॉटर ते सिरिंजमध्ये भरून त्याच्याने प्रशांतजींचं नाक क्लीन करायला लावलेलं आहे दिवसातने 4 ते 5 वेळेस. तर इथे आम्ही तेच करत आहोत, सिरिंजमध्ये ते ग्लुकोज वॉटर भरून दोन्ही नाकाच्या ज्या नाकपुड्या आहेत त्याच्यामध्ये ते प्रेशरने असं प्रेस करायचं, म्हणजे जे ब्लडचे जे क्लॉट असतील मध्ये ते निघून जातील, नाही तर मग प्रशांतजींना सारखं असं गच्च झाल्यासारखं फील होतं. तर घरी गेल्यानंतर एक आठवडाभर हे दिवसातनं 4-5 वेळेस करायचं असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं. आणि ते क्लीन केल्यानंतर मग त्यांना थोडंसं बरं वाटतं श्वास घ्यायला, नाही तर मग ते ब्लड असं गच्च त्यांना, ते म्हणतात मला श्वासच घेता येत नाही, श्वासच घेता येत नाही. म्हणून मग ते इथे आम्ही नोज क्लिनिंग चालू आहे त्यांची. संध्याकाळची वेळ झाल्यानंतर बाहेर जी छोटंसं टपरी टाईप आहे छोटं, तिथून मी चहा घेऊन आले. म्हटलं एक तिथे ठपिण्यापेक्षा प्रशांतजी पितील आणि 2-4 बिस्किटही खातील, म्हणून मी चहाच इथे घेऊन आले. मग आम्ही दोघांनी मोन्याकोचे बिस्किट खात खात आमचा चहा पिला. 7 वाजले आणि फायनली आम्हाला डिस्चार्ज मिळाला. प्रशांतजी हॉस्पिटलमध्ये ना त्यांना टिकून ठेवणं खूप मुश्किल होतं, ते हॉस्पिटलमध्ये राहू शकत नाही, खूप इरिटेट होऊन जातात ते. हे बघा घाई 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 बेड असं बरं सारखे ते बेडवर बसून उठू, ते बेडशीटही त्या बेडला राहत नव्हतं, गेले बाहेर. आता ते आणून देत आहे डिस्चार्जचे फाईल वगैरे सगळं, पण नाही नाही मी जातो म्हणे गेले. आता मी बॅग वगैरे पॅक करते आणि आता निघतोय आम्ही घरी जाण्यासाठी. हॅपी घरी जायला हो ना, चला. आणि आमची गाडी थोडी लांब पार्क केलेली आहे. आता प्रशांतजी स्वतःच ड्रायव्हिंग करून येणार आहे, तसं आम्ही डॉक्टरांचं ओपिनियन घेतलं. तर डॉक्टर बोलल्या की तुम्हाला स्वतःला असं वाटत असेल तुम्ही चालवू शकता तर चालवा, काही प्रॉब्लेम नाही, असं तुम्ही स्वतः कॉन्फिडंट असाल तर. आणि आपले प्रशांतजी कॉन्फिडंटनी ओव्हरलोडेड असतं ऑलवेज, म्हणून आता ते ड्रायव्हिंग करून घरी नेणार आहे मला. इकडे आमची गाडी बिचारी 2 दिवसापासून अंधारात वनवासीसारखी बिचारी. अगो बाई गो, तर डिस्चार्ज नंतर आम्ही मेड प्लस मध्ये आलेलो आहोत. सलाईनने प्रशांतजींना नाक क्लीन करायला लावलेलं आहे ना त्यासाठी. घरी आल्याबरोबर सर्वात प्रथम मी जे काम केलं, बॅगेमध्ये नेलेल्या सर्व वस्तू काढल्या आणि माझं जे ब्लँकेट नेलं होतं ते मी मशीनला लावून दिलं. आणि प्रशांतजींना घरचं जेवण जेवायचं होतं तर ते बोलले की काही नाही, मला तू काय खाल्लं होतं प्रशांतजी, ओमलेट पोळी ना,
प्रशांजींसाठी मी ऑमलेट पोळी केली आणि अजूनही काहीतरी केलं, पण मला आठवत नाही मी नेमकं काय बनवलं होतं. पण इथे बघा, माझं पांघरून लावून दिल्यानंतर मग मी स्वतः पहिले आंघोळ केली आणि आंघोळ केल्यानंतर मग मी जेवण बनवलं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि हो, खूप सगळ्या मैत्रिणींनी प्रशांजींसाठी खूप वेल विश केलं होतं, तर सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि स्वामींच्या कृपेने आपले प्रशांजी एकदम व्यवस्थित आहेत. हे बघा, जेवण करतायत.